ya si reggae donde già sapevo di mia alfa l'andata in mala punti la conna l'india l'andata in mala lasciata la hi paras tecnica la si sapà ite approximate electoral system i padella se manna vaita gai parovat ite Jyoti madam hai माझे परमित्र कॉम्रेड प्रकाश रेड्डी आहे, दुसरे परमित्र ठेकेदार साहेब आहे, अनिल नायक डॉक्टर अनिल गायकवाड आहे, डॉक्टर युगल रायडू आहे, वर्षाताईच्या वरून काम केलं होतं, त्यांनी नंतर मला बाजूला केलं, त्या वर्षाताई विद्या विकास आहे, श्रद्धाताई आहे, आमदार त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे मनीषबाई तिथे उपस्थित असलेल्या माझ्या भगिनींना मित्रांनी आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये रिप्रेझेंटेशनच्या संबंधामध्ये प्रपोर्शन असलं पाहिजे म्हणून काही लोकांनी आग्रही परंतु कसे असावी या संबंधामध्ये त्यावेळेला नीट विचार झाला. कदाचित हिंदुस्थान पाकिस्तान झाल्यामुळेही तसा विचार झाला नसेल, परंतु संबंध जगामध्ये जे काय लोकशाहीकरण झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आज आपल्याकडे ज्या पद्धतीनं निवडणुका होतात तशाच होता. त्याला अपवाद फ्रान्स आहे, काही प्रमाणामध्ये जर्मनी आहे. त्यांचं मॉडेल कसं चाललंय त्याचा अभ्यास होणं अतिशय आवश्यक आहे. मी युवा क्रांती दलामध्ये काम करत असताना एक गोष्ट आमच्या त्यावेळेला सुद्धा लक्षात आली होती, पन्नालाच सुराणा नेहमी या संबंधामध्ये बोलायचे की समाजामध्ये अगदी जो छोटा वर्ग आहे उदाहरणार्थ भटके मराठी म्हणून चलेगा ना सबको समजताय ना, भटके विमुक्त समाज आहे, अगदी छोटा समाज, त्याला रिप्रेझेंटेशन मिळत का? आपल्याकडे न्हावी समाज त्याला रिप्रेझेंटेशन मिळत का? पाच समाज आमचे नेते कर्पूरी ठाकूर तीन वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु सर्रास त्यावेळेला वातावरणाचा एक भाग असतो आणि त्याच्यातून नेतृत्व उभं राहतं हे खरं आहे. आज प्रोपोर्शनेट रिप्रेझेंटेशनची जरुरी अधिक वाटायला लागली. काँग्रेस सत्तेवर नाही म्हणून मी बोलतोय असं नाही, परंतु एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये हसतेच काय, एका बाजूला मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावाने राजकारण व्हायला लागलं. या अगोदर झालं नाही असं नाही, मुसलमानांनी ज्या चुका केल्या त्याचेही काही परिणाम आहेत. धर्माच्या नावाने ज्या देश विभागला गेला आणि त्याच्यातून काही चांगलं घडतं असं दिसत नाही. म्हणजे तुमचे रोजचे प्रश्न बाजूला राहतात, जागतिक राजकारणामध्ये काय कशा कशा बरोबर असावं काय असावं हे बरोबर राहत नाही आणि जातीच्या अनुषंगाने धर्माच्या अनुषंगाने सगळा विचार होतो. म्हणजे तो १९५२ पासून आजपर्यंत मुस्लिमांचं रिप्रेझेंटेशन लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये घसरत चाललेलं आहे आणि आम्हाला आमची नेतृत्व असं विचारत तुम्हाला तिकीट देऊन पण निवडून कसे येणार तुम्ही, तेव्हा त्यांना असं वाटत नाही आपण निवडून येतो त्याला मुसलमान मत देतात आपले मत ह्याला का आपण देऊ शकत नाही, ते विचारत ना का लोक देत त्याला काय करणार, अरे मग मी नेते कसले. नेतृत्व असं पाहिजे. मी इथे बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण घेईन.
त्या लोकांना कदाचित आवडणार नाही, पण ते धर्म निर्माण जात बी काही बघायचं नाही. गुरुड समाजाच्या माणसाला त्यांनी याच्यामध्ये लोकसभेला औरंगाबाद मध्ये उभं केलं. आज 4-5 वेळा जर निवडून येत आहे तिथे गुरुड समाज 2% असते. परंतु हे सगळं होणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी एकदम जर समाज बदलला पाहिजे, केलं पाहिजे. ही जी चर्चा तुम्ही काय म्हणजे महिलांचा प्रश्न मांडला गेला, मला एक प्रामाणिकपणाने असं वाटतं की महिलांना रिप्रेझेंटेशन राहिलं पाहिजे. आमच्या नेतृत्वाने हा प्रश्न सातत्याने घेतलाय, सतत आम्ही मांडत असतो. पण महिलांना रिप्रेझेंटेशन म्हणजे नेमकं कोणाला? वरच्या जातीतली महिला तिथे निवडून गेली तर ती खालच्या जातीमध्ये ज्या महिलेचं घोष शोषण होत तिचं प्रश्न मांडेल का? कोणीच मांडणार नाही. आज आरएसएसच्या महिला तिथे गेलेल्या आहेत, त्या कुणाचं रिप्रेझेंटेशन करतात लक्षात घ्या. वरच्या जातीच्या वरच्या वर्गाचे रिप्रेझेंटेशन मिळालेलंच आहे. त्यांचं जे काय संख्या आहे त्यामानाने जास्त त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे. मग रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशन तुम्हाला आणावं लागेल. आता माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मी म्हणत नाही, परंतु ही भूमिका अनेक लोकांनी मांडलेली आहे. तुम्हाला रिप्रेझेंटेशन खराब असताना पाहिजे महिलांना, तर सगळ्या समाजातल्या महिला जाती तसं पाहिलं पाहिजे. वडार समाजातली एक महिला बिहारमधून निवडून गेली होती, त्यांनी लोकसभेमध्ये मांडतानाही सांगितलं होत की काय केली आपण हे रिप्रेझेंटेशन, आपण तो मिला पाय मेरे समाज तो नाही मिला. आणि खरंच आहे, दगड उडणारी बाई त्यावेळेला समाजवाद्यांचं एकंदर वातावरण होतं म्हणून ती निवडून गेली होती. दगड उडणारी अक्षरशः म्हणजे मधुलिमे इलेक्शन लढत असताना मृणालताई तिथे गेलेल्या होत्या इलेक्शनचा प्रचार करायला. त्या बाई त्यांच्या बरोबर असायच्या. मृणालताईंच्या लक्षात आलं की दर रात्रीची ही आपली साडी धुते, फाटकी साडी नेसून असते. त्याला त्यांनी विचारलं तू रोज कसली साडी धुतेस, तर माझ्याकडे एकच साडी, एकच माझ्याकडे साडी. मग मृणालताईंनी कुणाला तरी सांगितलं बाबूराव सामंतांना वगैरे, आणखी दोन साड्या त्याच्यासाठी घेतल्या. त्या बाईला समाजवादी पक्ष असल्यामुळं रिप्रेझेंटेशन मिळालं होतं लोकसभेमध्ये झाल्याचं आणि दणक्यात ती बोलायची. पण हे सतत होईल असं नाही, यासाठी प्रोपोर्शनेट रिप्रेझेंटेशन पाहिजे. पण त्याच्यामध्ये ठेकेदार साहेब आणखी एक अडचण, जर्मनी स्टाईलच होऊ शकत पण त्याच्यामधून पक्षाचं ब्युरोक्रॅटिक वागणं अधिक वाढेल. आरएसएस कशाला सगळ्या पक्षांमध्ये ते आहे, म्हणजे ते नेते तुझ्या माझ्यामुळे तू तिथे आहेस असं रोज सांगत असत. त्याच काही जनतेशी संबंध नाही. म्हणजे आजही आपल्याला असं दिसतं की नेत्यांच्या मागे मागे लोक असतात, तेव्हा तर नेत्यांना खुश केल्यानंतर मला तिथे जाता येईल असं वाटते. आणि ब्युरोक्रॅटिक हुकूमशाही फार मोठ्या प्रमाणात वाढेल. हा धोका कसा टाळायचा याचाही विचार केला गेला. रिप्रेझेंटेशनचा विचार करत असताना मुस्लिम म्हणजे 11%, 11% महाराष्ट्रात आहे. ऑल इंडिया लेव्हलवर ते 15% वाढ आहे. काय रिप्रेझेंटेशन दिसत आहे काय नाही. आणि ते रिप्रेझेंटेशन मिळतं जिथे निवडून जातात ते कोणा नाही ह्या बघत, कारण इतरांना काय होते. वातावरण इथलं कसं बदलेल हे उत्तरांनी पाहिजे. प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन कसं आणावं याची चर्चा व्हायलाच पाहिजे. परंतु मला एक सांगा, आपल्याकडे देशमुख निवडून गेले होते अमरावती, नाव काय म्हणतो माझ्या लक्षात, सुदाम देशमुख. तुम्हाला मी सांगतो ते गाडीमध्ये पेट्रोल भरायला त्यांच्याकडे पैसे नसायचे,
त्यांनी काम असं केलं होतं की ज्याच्या अनुषंगानं ते पेट्रोल पंपावर त्यांची गाडी गेली की लगेच त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात. पण अशी फार निराळ फारच कमी झालं. आणि म्हणून या संबंधात कशा रीतीनं संबंध जनतेचा एक रेटा, जनतेचा आवाज, जनतेची मुवमेंट ही मोठ्या प्रमाणात होणं अतिशय आवश्यक आहे. आज जे ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या उद्या किती भयानक आहेत. म्हणजे मी एका ठिकाणी निवडणुकीमध्ये होतो, पूर्वी असं होतं की हे सेशन साहेब आल्यानंतर त्यांची फार स्तुती व्हायला लागली आणि कार्यकर्त्यांना पैसे देत किती पाहायला पाहिजे तुम्हाला आणायला प्रचाराला, त्याला प्रत्येकीने इतके पैसे दिले. माझ्या गावात आजही वेगळ्या वेगळ्या पक्षाची टेबल लागतात, त्या कुणालाही पैसे बाहेरून येत नाही. त्याला जेवणाची, त्यांना काय चहाची व्यवस्था आमच्या गावातले लोक करतात. ते असं त्या गावाने निर्णय घेतलेला आहे की आमच्याकडे असं कुणी पैसे देण्याची गरज नाही. अशी मुवमेंट आपल्याला करता येईल का? काही माणूस निवडून जाऊ शकत? आज परिस्थिती असे गरीब जातात पण त्या पक्षाचे लोक प्रचंड खर्च करतात. पालघरचं उदाहरण देतो मी तुम्हाला. नुसता कुणी गेला कार्यकर्ता, नुसता कुणी कार्यकर्ता गेला की त्याला 25,000 रुपये देते. तो कोण आहे ते पण बघत नव्हते. आणि आता सिस्टीम अशी निघालेली आहे की प्रत्येक व्होटरच्या हातामध्ये 2,000-3,000 रुपये दिले जातात. 2,000-3,000 रुपये भिवंडीच्या एका इलेक्शन मध्ये मी होतो. मी लाईन लागली होती संध्याकाळची, 5 संपणार होत, 4 मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मध्ये अशी मोठी लाईन त्यांनी हे दिलं नव्हतं, मतदान केलं नव्हतं. त्याला मी म्हणजे चलो जल्दी चलो आम्ही खतम होणे वाला आहे. जो पैसा देता उसको हम म्हणते. त्या वेळच्यासाठी ते पैसे घेतात आणि कुणालाही निवडून देतात. आता ह्याच्या ह्या सिस्टीम मध्ये कसा बदल करायचा हा खरा प्रश्न आहे. आणि दुर्दैवानं असं झालेलं आहे की कसं झालं आता लोकांना असं वाटतं ठीक आहे हा आता काम करत नाही ना, पुढच्या वेळेला मला निवडणुकी मला वोटिंगचा अधिकार आहे त्याचं काय मी वसवा काढायचा. तुम्ही एका वोटच्या अनुषंगाने कारण त्या बाबासाहेबांनी आपल्याला 1 vote 1 value दिली आहे. परंतु मधले जे लढे असतात डॉक्टर लोहिया सांगतो त्यांना म्हणायचे जिंदा कौमे चुप नाही रे. ती जिंदा कौमे कुठे ह्याचा खरा प्रश्न आहे. आज संबंध तुमचा ह्याचा कामगारांचा लढा संपलेला आहे. कुठे दिसतो नेते असे असतात की पहिल्यांदा त्यांचं काय ते घ्यायचं आणि नंतर मग कामगारांना काय द्यायचं त्यांचं. कामगार मी कामगार चळवळीत होतो, मला असं सांगण्यात आलं होतं कामगारांनी आमच्या की मालक आपली फी हे भरायला तयार आहे ना वार्षिक वर्गणी युनियनची ती घ्या ना. मी म्हटलं मी त्या दलाल आहे मी सोडून दिलं ते. म्हणजे कामगार सुद्धा या पद्धतीने विचार करायला लागले. दुसरी एक गोष्ट अशी घडली नव्या या अर्थव्यवस्थेमधून की मिडल क्लास पहिल्यांदा यायचा आयडिया नाही मुराल नाही. रेडी मॅडम या जेव्हा पेरणं घेऊन बाहेर पडायच्या तेव्हा आम्ही पण त्यांच्या पाठीवर पाठीवर असायचो. त्यावेळेला मध्यमवर्ग सुद्धा त्या धड्यामध्ये होता. आज मध्यमवर्ग आहे का? आज त्याच्याकडे इतकं सुखावणे ऐकतो टीचर्सला सुद्धा आता 50,000 रुपये पगार मिळतो. 1,00,000 मला 1,00,000 मी पाहिले नसल्यामुळे चक्कर लक्षात येत. आता इतका पगार मिळाल्यानंतर तो कशाला शिकवेल? तो बिल्डर बनतो. बिल्डर बोलला तो बिल्डर बनतो. तो UPBP मध्ये महाराष्ट्रात होते की ना माहिती नाही पण UP मध्ये माझ्या बरोबर एक मुलगा असायचा नेहमी माणूस असायचा
मी खासदार झाल्यावर सातत्याने माझ्या बरोबर असायचा, त्याला मी विचारलं अरे तू कुछ करता नाही का, नाही मी टीचर हो ना, अरे लिहिली स्कूल में नाही म्हणजे एक आधी रखाय, मला इतका धक्का बसला मी म्हटलं उद्यापासून तू माझ्या बरोबर यायचं नाही, मला एक टीचर असा भेटला मी टीचर पण टीका करत नाही टीचर चांगलेच असतात, बारीक बारीक प्रश्नासाठी मी खासदार आहे पण मला रोज शिव्या द्याव्या लागतात, खात्या करावं लागतं, तांडव करावं लागतं, तेव्हा एखादं काम झालं तर होत नाही तर होत नाही, कारण पैसे दिल्याशिवाय तुमची पाहिलं चालत नाही, पाहिलं चालत नाही, तुम्ही काही करा, हे संबंध वातावरण जे बदललेले आहे त्याचेही काही परिणाम आहे, आणि येचुरी सारखा माणूस हा राज्यसभेमध्ये असलाच पाहिजे, म्हणून आमच्या सगळ्यांचं म्हणणं होत राहुलजींनी त्यांना आणावं म्हणूनही प्रयत्न केले, पण सीपीएमची ब्युरोक्रेसी त्यांना नकार दिला, सीपीएम त्याला ब्युरोक्रेटिक नाही, म्हणजे मी टीका म्हणून करत नाही, काँग्रेसमध्येही असं होत असेल, तर या सगळ्यांसाठी कसं काय करायचं हा खरा प्रश्न आहे, कारण आपण अजूनही आपला देश म्हणजे मी असं म्हणतो पाकिस्तान निकेसापेक्षा आपला देश नक्कीच चांगला, किमान आपल्याकडे निवडणूक तरी होते की नाही, 2019 ला होईल की नाही मला माहिती नाही, कारण कुमार केतकर रोज सांगतात की तो जर हरायला लागले तर मोदी निवडणूक घेणारच नाही, आईच्या वेळेला मिलिटरी इलेक्ट्रिकल चालू तुमच्या लोकांना 8% काही गोष्टी, कारण या संबंध सिस्टीम वर सुद्धा आरएसएसचा विश्वास नाही लक्षात घ्या, कारण त्या वेळेला जेव्हा घटना घडत होती तेव्हा सगळ्यांना मतदानाचा अधिकार द्यायला त्यांचा विरोध होता, त्यांचं म्हणणं होतं इन्कम टॅक्स आणि शिकलेल्या लोकांना फक्त मतदानाचा अधिकार असला पाहिजे, सगळ्यांना देण्याची गरज नाही, लक्षात घ्या, आज सुद्धा त्यांचे कोणकोण लोक निवडून आलेले आहेत तेही बघा, तर या सगळ्याचा विचार तुम्ही मंडळी करताय मला अतिशय आनंद, आमचे परम मित्र इथे बसलेले आहेत आणि आमदार आहे मला त्यांचं कौतुकी आहे, त्या मतदारसंघातून ज्या निवडून येतात ते धुळ्याच्या त्या धुळ्याच्या मतदारसंघामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे, 24 तास काम करतात पण कामा पैशामुळे काम त्यांचं पिक पडत, ते एक मंत्री गेले त्यांनी थैल्या खोल्या आणि त्यांच्या लोकांना पाडण्याचं काम केलं, म्हणजे हे आपण लक्षात घेतलं म्हणजे काय नेमकं करायचं, तुमचं राजकारण कसं होणार काय होणार, दोन गोष्टीने राजकारण व्हायला लागलेले पैसा आणि इमोशनल इश्यू, रामाचं मंदिर शरीयतला हात लावू नका असले इश्यू आहे समाजामध्ये इतकं त्यांनी पेरलेलं आहे की त्याच्या अनुषंगाने इलेक्शन इलेक्शनच्या वेळेला दुसरं काही असणार नाही, डेव्हलपमेंट अमुक अमुक आपण बोलायची म्हणजे प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं, दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या घटनेबद्दल सातत्याने आपण बोलतो त्या घटकी घटना बदलता येणार नाही हे त्यांना बरोबर माहिती आहे, ती घटना बदलायची नाही पण ती तोडून टाकायची, ब्रेक दी कॉन्स्टिट्युशन विदिन दी कॉन्स्टिट्युशन, कॉन्स्टिट्युशन बद्दल बोलायचं बाबासाहेबांबद्दल बोलायचं परंतु घटनेप्रमाणे वागायचं नाही, अनेक संस्था त्यांनी संपवलेल्या आहेत, न्याय संस्था सुद्धा संपत आलेली आहे, लक्षात घ्या तीन न्यायाधीश काय बोलले तुम्हाला माहिती आहे, यूजीसी संपले ज्याच्यासाठी ठेकेदार आयुष्यभर पांडत आले संपून टाकले, अनित्य आयोग आलेला आहे त्यांचं जर म्हणणं आहे हे सगळं तुम्ही गरिबांसाठी करता ते सगळं बंद करा, आरबीआय संपले सगळ्या इन्स्टिट्यूशन फार मेहनतीने तयार केलेल्या होत्या त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन त्या ते संपायला निघाले,
कंडिशन वगैरे जे आहे ते प्रश्न पार बांधला पडतात. याची लढाई आपल्याला करावी लागेल आणि ती लढाई केवळ निवडणुकीपुरतं निवडून येण्यापूर्वी ही लढाई नाही. फॅसिझमच्या विरोधातली लढाई फार भयानक असते, लक्षात घ्या. ती लढण्याची तयारी ज्यांची आहे ते सात देश वाचू शकतात, अदरवाईज फार कठीण गोष्ट आहे. आमचे मित्र तिथे कशाला गेले मला काय कळतच नाही. अजून तरी त्यांनी कडे यावं खरंच सांगतो, कारण तुम्ही लढावा. तुम्ही आरएसएस समर्थन कधी केलेलं नाही मला माहिती आहे. आज तिकडे असलात तरी मी हे म्हणेन, उद्या तुम्ही आमच्या बरोबर असाल याची मला अपेक्षा आहे. परंतु मला असं वाटत की ही लढाई फार गंभीर आहे आणि म्हणून हे जे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहे हे खरं म्हणजे या पार्टीच्या संबंधामध्येही विचार केला गेला. पार्टीच्या निवडणुका जे होतात का इतर ज्या भुजवा पार्टी आहे, जरा तुमची भाषा इतर ज्या भुजवा पार्टी आहे तिथे इलेक्शन नीट होतात का? काही इलेक्शन तिथे कोण नेते असतात ते ठरवतात, कुणी असावं कुठे नसावं. म्हणून या जनतेच्या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे, मासेसला काय वाटत आणि मासेस मध्ये तुमचं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे की जो घटक असा आहे महाराष्ट्राचं घ्या ना, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येऊ महाराष्ट्राची संख्या कमी नाही, बरोबर ना? त्यांचे आमदार जेवढे तेवढे असतात. कोणी ते मला म्हणालंय रिझर्वेशनच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे, मी म्हटलं त्याला खरं म्हणजे राजकीय रिझर्वेशन दिलं पाहिजे, 16% त्याला देऊन टाकलं म्हणजे प्रश्न म्हटला. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही कुठेही गेला तरी ते असणार आणि त्याच्यामधून मग म्हणजे होतं तसं मी परत परत या संबंधामध्ये भांडलो की तुम्ही निवडून पण तुम्हीच येणार आणि अप्रत्यक्ष निवडणूक जी असते एमएलसी ही राज्यसभा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हीच असणार. ते जरा म्हणलं कुठे ना कुठेतरी सगळ्या समाजाला रिप्रेझेंटेशन व्हावं. आपल्याकडे तशी थोडीशी पद्धत आहे की एमएलसी असते, को ऑप्शन असत, याच्यामध्ये तरी तुम्हाला अगदी निग्लेक्टेड जे समाज आहे त्यांना कुठेतरी रिप्रेझेंटेशन मिळेल, त्यांचा आवाज बोलला जाईल, आवाज ऐकला जाईल, एवढं तरी रिप्रेझेंटेशन त्याला मिळावं. यासाठी खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना लढाई करावी लागेल. तुम्ही हा जो प्रश्न घेतलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारच मानेन. अतिशय चांगली गोष्ट आहे ते तुम्ही पुस्तक दिलेलं ते वाचेन का आणि खतादाईंना मी खास त्यांचे आभार मानेन. त्यांनी मला परत परत आदेश दिला म्हणून मी ते आलो आहे आणि त्या निमित्तानं मला या प्रश्नाच्या संबंधामध्ये नेमकं काय चाललंय हे कळेल. आज तुमची इथे इथली संख्या कमी आहे असं मला वाटत नाही. तुम्ही ही संख्या फार महत्वाची आहे. तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. मौलाना आजाद इथं असं म्हणा भेटते, त्यांना एकदा विचारलं होतं की आप मुसलमान हो कुरानचे ट्रान्सलेशन जे आपने किया आहे, मौलाना हो तो भी मुसलमान आपके साथ नाही आहे ऐसा क्यों? त्याला त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते असं की अक्कलमंद हमेशा अक्कलमंद हमेशा अकेला रहता है, गिरतो दिवानो के पीछे. इथे जे आहात अक्कलमंद लोक आहात, आमच्या पक्षात आहे सारखे सगळे लोक आहेत आणि मी असं समजतो ही लढाई आणखी पुढे जाईल, ही लढाई पुढे जावी म्हणून ते काय माझा वाटा आहे तो मी जरूर उचलेल. एवढं मी बोलतो. धन्यवाद. Thank you.